जळगावजवळ शहरात विद्युत चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत असताना या चोरीला आळा घालण्यात यावा याकरिता विद्युत वितरण कंपनीने शक्तीचे पावले उचललेली आहेत। या आधारे मीटर टेस्टिंग मलकापूर विभाग यांनी जळगाव विद्युत वितरण अधिकाऱ्यांच्या मदतीने दिनांक 15 जुलै रोजी विद्युत चोरी करणाऱ्या जळगाव शहरातील बस स्टँड मागील परिसरातून 3 विद्युत ग्राहकांकडून जवळपास 4,65,220 रुपयांचा दंड आकारण्यात आला। प्राप्त माहितीनुसार दिनांक 15 जुलैला मलकापूर विद्युत विभागाच्या टीमने जळगाव शहराच्या काही भागांमध्ये मीटर टेस्टिंग केली असता जळगाव जामोद शहरातील 3 विद्युत ग्राहकांच्या मीटरमध्ये गडबड असल्याचे निष्पन्न झाले। विद्युत विभाग मलकापूर यांच्या पथकाने विद्युत चोरी केल्या प्रकरणी रमेशचंद्र चंदाले 1,68,830, पद्मा नवल किशोर राठी 1,99,090 आणि राजेश मोहनलाल गुप्ता यांना 97,300 एकूण 3 लोकांना 4,65,220 रुपयांची कारवाई करून दंड केला आहे। विशेष म्हणजे यामधील रामचंद्र चंदाले हे जळगाव नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक असून त्यांचा मोठा बंगला आहे। हे तर सोडा, त्यांचे एक इंग्लिश कॉन्व्हेंट सुद्धा आहे, त्यामुळे शिक्षणाचे दालन उघडणारे मुखियाच चोरी करत असतील तर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे काय धडे देतील यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। एवढा मोठा पदावर असणाऱ्या व्यक्तीने चोरी करावी हा विषय शहरात चर्चेचा बनलाय। सदर कारवाई मध्ये डीएम पांडे मीटर टेस्टिंग मलकापूर विभाग, शारदा पाटील मलकापूर विभाग, सीपी कणिरे सहायक अभियंता जळगाव, आरडी चौधरी कनिष्ठ अभियंता यांचा समावेश होता। याबाबत जळगाव उपविभागीय अभियंता महेश कातखेडे यांनी एमसीएन न्यूजच्या माध्यमातून विद्युत ग्राहकांना केलेले आवाहन। जळगाव जामोद उपविभागात विद्युत चोरीचं प्रमाण फार वाढलं असल्या कारणाने वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाकडून एक फिरते पथक तयार करण्यात आलं आहे। त्या पथकामध्ये आमच्या कार्यालयाचे सुद्धा कर्मचारी आहेत। तरी दिनांक 15/7/2021 रोजी आपल्या जळगाव जामोद शहर विभागात वीज चोरी शोध मोहीम घेण्यात आली होती। त्यामध्ये 3 लोकांची वीज चोरी शोधण्यात आली व त्या 3 लोकांना जवळपास 4,65,000 रुपये एवढा दंड आकारण्यात आलेला आहे। व ही वीज चोरी शोध मोहिमेत आमचे कार्यालयाचे सहाय्यक अभियंता श्री सीपी कणिरे, नंतर मलकापूर उपविभागाचे श्री पांडे व श्री चौधरी यांनी ही कारवाई पार पाडली आहे। जळगाव जामोद शारदा मॅडम कम्प्युटर टेस्टिंगमधल्या यांनी ही कारवाई पार पाडलेली आहे। तरी मी जळगाव जामोद उपविभागातील ग्राहकांना मी सांगू इच्छितो की वीज चोरी हा भारतीय विद्युत कायद्याप्रमाणे गुन्हा आहे। तरी ग्राहकांनी या वीज चोरीच्या फंदात पडू नये व स्वतःच्या घरच्यांची काळजी घ्यावी व जेणेकरून आपण या वीज चोरीच्या जर का तुम्ही त्यामध्ये सापडले तर तुमचा वीज पुरवठा बंद होतो व तुम्हाला 1,00,000 रुपये दंडाची आकारणी करण्यात येते व दंड न भरण्यास आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येते, आपल्या विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात येतो। तरी आपण वीज चोरीपासून दूर राहावं अशी विनंती करतो। साहेब, जे लोकांनी बिल जे देण झाला त्यांनी ते भरलेलं नाही। आनंद एमसीएन न्यूज करिता मोहम्मद फारूक, जळगाव।